लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापूरच्या काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील 3 मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर या 3 मतदारसंघात आता इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. शहर उत्तरसाठी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लिंगायत समाजातील नेते प्रकाश विवाले आणि माजी नगरसेवक उदय चाकुते यांनी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस भवन मध्ये जाऊन उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेस शहराध्यक्षांकडे दाखल केला. यावेळी महादेव चाकुते, सिद्धाराम चाकुते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अशोक कलचट्टी, तिरुपती परकीबंडला यांच्यासह लिंगायत समाजातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज पक्षाकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हरीश पाटील, अशोक देवकते, सुभाष वाघमारे, अॅडव्होकेट संजय गायकवाड यांची उपस्थिती होती. यंदा शहर मध्य या मतदारसंघातून मोची समाजातून मागणीने जोर धरला आहे. समाजाची बैठक झाल्यानंतर अंबादास करगुळे, संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे हे तिघे इच्छुक असल्याचे दिसून आले. काँग्रेस भवन मध्ये जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे पक्षाला तिकीट मागायची, त्यानिमित्ताने सोलापूर शहर मधून, शहर उत्तर मधून मी आणि माझे मित्र सन्माननीय उदयशंकर चाकुते हे दोघं मिळून आज इथं काँग्रेस भवनला फॉर्म भरण्यास आलेले आहोत. आणि आज सोलापूर शहराचं वातावरण हा काँग्रेससाठी अनुकूल आहे. शहर उत्तरमध्ये सुद्धा जे लोक आता बीजेपी म्हणत होते ते सगळे आता आमच्यावर आहेत. शहर काँग्रेस उत्तरमधून आम्हाला कुणालाही तिकीट मिळू दे, जे कोणी फॉर्म भरलेत कुणालाही तिकीट मिळू दे, आम्ही ते सगळेजण मिळून एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आज हे आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये फॉर्म भरण्यास आलेलो आहोत. जे जे भरलेत सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सगळे मिळून पुढे काँग्रेससाठी जोमाने काम करूया अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी काँग्रेस कमिटी इथं माझ्याकडे आदरणीय राहुल गांधी, आपले सगळ्यांचे आदरणीय नेते सुषमा शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार पैदेताई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशावरून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे. त्याचप्रमाणे आमचे परम जे आम्ही ज्यांना चाहतो ते आमचे काका प्रकाशजी वाले साहेब ह्यांनी सुद्धा माझ्यावर फॉर्म भरत आहे. या ठिकाणी ज्याला कोणी तिकीट मिळेल आम्ही एकमेकांचं काम करू आणि शेव उत्तरमध्ये जे आज आपल्याला 20 वर्षापासून जे घाटा झालेला आहे त्याचं भरपाई म्हणून आम्ही दोघांनी तयारी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही हे शेव उत्तर लढू आणि 100% गड जिंकू, कारण का लोकांची गरज आहे आणि काळाची गरज आहे म्हणून आम्ही ट्रेन उतरत आहे. आणि ह्याचप्रमाणे आम्ही फॉर्म आलेला आहे. या ठिकाणी सर्वांच्या शुभेच्छा घेऊन, आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म भरत आहे. कुठल्या मतदारसंघात? शेव उत्तर मतदारसंघातून आम्ही आज हे रिजर्वेशनचा फॉर्म भरत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.